अध्ययनस्तर नोंद या प्रकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या लॉग इनमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची नाव नोंदणी करणे. तर मुख्याध्यापकांनी स्वतःच्या मोबाईल नंबरवरून इथे अशा पद्धतीने लॉग इन करायचं आहे, स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मला सर्व अटी व नियम मान्य आहेत या बटणावरती क्लिक करून OTP मागवायचा आहे. OTP टाकल्यानंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. इथे वरती तुमचं नाव, मुख्याध्यापक आणि शाळेचं नाव देखील लिहून येईल. यामध्ये FLN हे बटन सर्वात महत्त्वाचं आहे. या बटणाच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला स्टुडंट लिस्ट अपलोड आणि टीचर्स हे दोन बटन दिसतील. स्टुडंट लिस्ट अपलोड या बटणाचा अर्थ आहे की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी किंवा त्यांची फाईल अपलोड इथे आपल्याला करता येऊ शकते. जर आपल्या शाळेत जास्त विद्यार्थी असतील तर त्यांची या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फाईल बनवून घ्यायची आहे आणि ती फाईल इथे अपलोड करायची आहे. लक्षात घ्या, ही कृती आपल्याला वर्षातून किंवा 3 वर्षातून एकदाच करायची आहे. इथे आपण माध्यम निवडायचं आहे, क्लास निवडायचा आहे आणि केवळ या माध्यम आणि क्लासच्या विद्यार्थ्यांची सेपरेट एक्सेल शीट तयार करून ब्राउज या बटणाद्वारे आपण ती सिलेक्ट करायची आहे आणि अपलोड हे बटन दाबायचं आहे. हे केल्यानंतर जर तुम्ही यशस्वीरित्या अपलोड केलं असेल तर सगळ्यात खाली सक्सेसफुली अपलोड या टेबलमध्ये तुम्हाला त्या त्या माध्यम आणि वर्गामध्ये किती विद्यार्थी अपलोड झालेले आहेत त्याची संख्या इथे दिसायला लागेल. जर तुमच्या शाळेत कमी विद्यार्थी असतील तर सिंगल अपलोड या बटणाचा देखील तुम्ही वापर करू शकता. इथे जाऊन वर्गनिहाय, माध्यमनिहाय तुम्ही एक एक विद्यार्थी देखील अपलोड करू शकता. ॲड या बटणावरती क्लिक करायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव टाईप करायचं आहे, माध्यम निवडायचं आहे, वर्ग निवडायचा आहे, लिंग निवडायचा आहे आणि त्याचा जो सरळ ID आहे तो देखील टाकायचा आहे. ॲड स्टुडंट या बटणावरती तुम्ही क्लिक केले की तुम्हाला दिसेल समीर नावाचा हा विद्यार्थी ॲड झालेला आहे. आपण मागे येऊया आणि परत हे जे दुसरं बटन आहे ऑरेंज कलरमध्ये, असाईन टीचर, म्हणजेच मुख्याध्यापक आपल्या शाळेतील कोणत्या शिक्षकांना अध्ययनस्तर निश्चितीचा अधिकार असावा याबद्दल इथे अधिकार देऊ शकतात. तर आपण बघूया, इथे दिसते तुम्हाला की ऑलरेडी एका शिक्षकांना इथे अधिकार दिलेले आहेत. तसंच तुम्ही इथे नाव, मोबाईल नंबर टाकून @teacherdetails केलं की याच शिक्षकांच्या मोबाईलमध्ये तुमच्या शाळेतील अध्ययनस्तर निश्चिती सुरू होणार आहे. लक्षात घ्या, ही स्टेप जर केलेली नसेल तर शिक्षकांच्या मोबाईलमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थीच दिसणार नाहीत व त्यांना अध्ययनस्तर निश्चिती करता येणार नाही. मुख्याध्यापक आपल्या लॉग इनमध्येच आपल्या शाळेची काय प्रगती आहे ते देखील बघू शकतात. इथे आपण बघूया की आपल्या शाळेची काय प्रगती आहे, आपण किती नोंदी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा काय स्तर आहेत. इथे तुम्ही बघू शकता, सेतू मराठी या विषयामध्ये आपण जर नोंद केलेली होती तर आपल्याला दिसेल की या वेगवेगळ्या 4 पातळ्यांवरती किती किती विद्यार्थी आहेत, एकूण किती विद्यार्थ्यांच्या नोंदी केलेल्या आहेत, किती विद्यार्थ्यांच्या नोंदी राहिलेल्या आहेत हे देखील मुख्याध्यापकांना आपल्या या स्क्रीनमध्ये बघता येऊ शकतं.